सो पाहिलत ना रक्षाबंधन स्पेशल दाणेदार अशी कलाकंद बर्फी आपली रेडी झालेली आहे. हे फूडीज, हाय, वेलकम टू माय चॅनल ऑल अबाउट कुकिंग विथ मी प्रणीता. सो आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनला आपण आपल्या भावाला कसं खुश करायचं, त्याच्या आवडीची बर्फी बनवू. सो आज मी माझ्या भावाची आवडती बर्फी म्हणजे कलाकंद बर्फी तुम्हाला दाखवणार आहे. सो सगळे तयार आहात ना? दाणेदार कलाकंद करण्यासाठी इथे जवळपास मी कढईमध्ये 1 लिटर कच्चं दूध घेतलेलं आहे आणि ह्या कच्चं दुधापासून आपल्याला छेना बनवायचंय, म्हणजे कच्च्या दुधापासून आपल्याला फाडून त्याला पनीर बनवायचंय. सो चला तर आता प्रोसेसकडे वळूया. छान असं 1 बॉईल येईपर्यंत मस्त असं आपण दुधाला स्टर करत राहायचं. दुधामध्ये ना साखरेचे प्रमाण असल्यामुळे ना खालती लागण्याचे चान्सेस असतात. सो छान असं हलवत राहायचं, छान असं हलवत राहा. सो रक्षाबंधनच्या फेस्टिवलला आपण आपल्या भावाला लांबूनच खुश करणार आहोत. सो त्याच्या आवडीची बर्फी आपण स्वतः बनवून आणि ती खाऊन मस्त असं सेलिब्रेट करूया. ऑलमोस्ट आपलं दूध उकळायला आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. दूध उकळलं ना की गॅस आपल्याला लगेचच बंद करायचा. सो आपल्या दुधाला छान अशी बॉईल आले तर गॅस आपण बंद करायचा लगेचच. सो जेव्हा पण आपल्याला कलाकंद करायचा असेल ना तर तेव्हा दुधाला थोडंसं थंड होऊ द्या, म्हणजे ही 1 वाफ जरा सेटल होऊन द्या आणि मग आपण दुधाला कर्डल करायचं. दूध फाडण्यासाठी इथे जवळपास मी 2 टीस्पून व्हिनेगरला 4 टीस्पून पाणी ऍड केलेलं आहे. जेव्हाही आपल्याला दुधाला पनीर सेपरेट करायचं असतं ना तर तेव्हा आपण नेहमी लिंबू पाणी किंवा व्हिनेगर मध्ये पाणी ऍड करून त्याला डायल्यूट करायचं. चला तर आता दुधाची 1 वाफ तर गेलेली आहे, आपण त्याला फाडूया. सो हळूहळू 1-1 चमचा ऍड करायचा आणि हलवायचं. एकदमच दुधाला शॉक द्यायचा नाही आपल्याला व्हिनेगरचा किंवा लेमन ज्यूसचा. हळूहळू ऍड करायचं आपण. हळूहळू ऍड केल्यामुळे आपल्याला जो पनीर मिळणार आहे ना तो छान असा सॉफ्ट मिळणार आहे. सो पाहू शकता दूध आता छान असं फाटायला लागलेलं आहे, म्हणजेच पनीर आता वेगळं होईल दुधापासून. हळूहळू ऍड करा. परत दुसरा 1 स्पून ऍड करायचा. हळूहळू मिक्सर ऍड करायचं आणि मिक्स करत जायचं, म्हणजे तुम्हाला जे पनीर मिळेल ना, आपल्याला जे ह्या बर्फीला लागणार आहे, कलाकंद बर्फीला लागणार आहे पनीर, ते आपल्याला सॉफ्ट मस्त असं मिळणार आहे. मी पाहू शकता इथे छान असं आपलं दूध ऑलमोस्ट फाटायला लागलेलं आहे, मला स्पूनला दिसेलच. सो पाहू शकता तुम्ही इथे पनीर छान असं दुधापासून सेपरेट झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता काय करायचं, आता या पनीरला स्ट्रेन करायचं आपण. चला तर पनीरला स्ट्रेन करूया. सो अशी मी चाळणी घेतलेली आहे, त्याच्याखाली एक पातेल आहे स्टीलचं आणि त्याच्यावरती जवळपास मी कॉटनचा, आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी रुमाल अवेलेबल असतो तर तो घ्यायचा आणि छान असं स्ट्रेन करायचं. हळूहळू स्ट्रेन करा आणि हे पाणी अजिबात फेकायचं नाही. चला तर असंच बाकीचं पनीर मी स्ट्रेन करून घेते. सो गरम आहे, जरा सांभाळूनच करायचं, पाणी छान असं निथळून द्यायचं. छान असं आपलं पनीर रेडी झालेलं आहे. जवळपास 1 लिटर दुधापासून छान असे 1 बाउल पनीर आपल्याला मिळालेलं आहे. जेव्हा आपण पनीर आहे ना दुधापासून सेपरेट करतो तेव्हा हे असं व्हे प्रोटीन आपल्याला मिळतं, त्याच्यामध्ये खूप छान अशा प्रमाणात प्रोटीन असतं आणि ते अजिबात फेकून द्यायचं नाही. तुम्ही हे कणिक मळताना किंवा परत जर तुम्हाला दूध फाडायचं असेल ना तर तुम्ही ह्या पाण्याचा उपयोग करू शकता. सो दाणेदार कलाकंद करण्यासाठी इथे मी जवळपास 1/2 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे. गॅस मीडियम फास्ट वरती ठेवायचा, छान असं हलवत राहायचं. सो दुधाला छान अशी उकळी येऊ द्या, छान हलवत राहतो पर्यंत. रक्षाबंधन साठी स्पेशल आपण आपल्या भावाला खुश करण्यासाठी बर्फी बनवणार आहोत. माझ्या भावाची तर कलाकंद फेवरेट बर्फी आहे.
तुम्ही पण रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी ही बर्फी नक्की करून बघा. जवळपास आपला दूध उकळत आलेला आहे. ह्या दुधाला आपल्याला रेड्यूस करायचं आहे, म्हणजे अर्धा लिटर दुधाला पाव लिटर दूध होईपर्यंत छान असं बॉईल करायचं आहे. तर हलवत राहा सतत, म्हणजे खालती दूध लागणार नाही. झटपट होणारी बर्फी आहे आणि इझिली अवेलेबल सामानापासून आपण ही बर्फी पटकन बनवू शकतो. मिठाई करताना ना दुधाला सोडून पळून जाऊ नका, त्याला सतत करंट हलवण्याची गरज असते. कारण आपल्याला ही मिठाई हलवाई स्टाईल मध्ये बनवायची आहे. हलवाई पण कसे मस्त असे वरतून खालतून दुधाला हलवत राहतात, त्यामुळे त्यांची मिठाई खूप अशी छान होते. आपल्याला पण तसंच करायचंय आणि साईड मध्ये सुद्धा मलई स्क्रेप करायचे सतत. पाहू शकता तुम्ही जवळपास 2 मिनिटांनंतर दूध छान असं आटलेलं आहे, म्हणजे हाफ झालेलं आहे. आणि ही जे दिसते ना तुम्हाला ती मलई आहे दुधाची. पण हलवत राहा, आपल्याला अजून दूध आटवायचंय त्याला. जवळपास 5 मिनिटांनंतर आपलं दूध छान असं आटलेलं आहे. सो ह्या स्टेजला आपण आता जे पनीर बनवलेलं आहे ना दुधापासून एक वाटी, ते आपण ऍड करायचं. चला तर आता पनीर ऍड करूया. हळूहळू ऍड करा. मस्त असं दाणेदार आपल्याला बनवायचं आहे आपला कलाकंद. हे कलाकंद करायला जास्त वेळ लागत नाही, प्लस प्रोसेस सुद्धा खूप कमी आहे आणि खूप इझी आहे. झटपट पटापट रक्षाबंधनला भावासाठी नक्की ट्राय करा ही रेसिपी. छान असं आटवायचं. ऑलमोस्ट आपलं दूध सुद्धा आटलेलं आहे आणि पनीर सुद्धा एकजीव झालेलं आहे. चला तर छान असं त्याला मिक्स होऊ द्या. छान अशी क्रीमी टेस्ट ऍड करण्यासाठी आपल्या कलाकंदमध्ये मी जवळपास 2 टीस्पून मिल्क पावडर ऍड करणार आहे. ती सुद्धा छान अशी मिक्स करायची. मिल्क पावडरने सुद्धा छान असा फ्लेवर येणार आहे आपल्या बर्फीला. सो तुम्ही जर ऍड करायची असेल ना मिल्क पावडर तरच ऍड करा, किंवा स्किप केली तरी चालेल. पण मला पर्सनली, मी जेव्हा ही मिठाई बनवते ना तेव्हा मिल्क पावडर नक्की ऍड करते. सो आता या स्टेजला जवळपास मी 6 टीस्पून जवळपास साखर ऍड करणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या चवीनुसार शुगर ऍड करू शकता, जसं तुम्हाला कमी जास्त गोड आवडतं. मी जवळपास 6 टीस्पून ऍड करते. परत हलवायचं छान असं. हलवत राहिल्यामुळे काय होणार, आपला जो कलाकंदाचा कलर आहे ना प्युअर व्हाईट, तोच मेंटेन राहणार. नाही तर हलून लागली ना तर कलाकंदाचा कलर चेंज होण्याचे चान्सेस असतात. वाव, जबरदस्त असा दुधाचा स्मेल येतोय. छान असं हलवत राहायचं सतत आणि मलई स्क्रेप करत राहायची. ऑलमोस्ट आपली बर्फी होत आलेली आहे. वाव, जबरदस्त. जवळपास 1/2 टीस्पून मी इलायची पावडर ऍड करते. ऑलमोस्ट आपली बर्फी होतच आलेली आहे. हलवत राहा, नाहीतर काय होईल, तुमचा कलर चेंजेस होण्याचे चान्सेस असतात. व्हाईट कलर मधून ब्राऊन कलर चेंज व्हायला वेळ लागणार नाही. सो हलवत राहा जोपर्यंत तुमची बर्फी छान अशी त्या कन्सिस्टन्सी मध्ये येत नाही सेट करण्याच्या. सो पाहिलेत, मस्त अशी आपली दाणेदार बर्फी ऑलमोस्ट सेट व्हायला आलेली आहे. छान असं तिला हलवूया. ऑलमोस्ट आपली बर्फी सेट होण्याच्या बेतावरती आलेली आहे, बघू शकता तुम्ही. पाहिलं किती मस्त असं दाणेदार आपला कलाकंद ऑलमोस्ट होत आलेला आहे. छान असं हलवत राहा. जबरदस्त अशी आपली दाणेदार बर्फी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. चला तर ह्याच्यामध्ये जवळपास 2 टीस्पून साजूक तूप ऍड करूया. सो ह्या स्टेजला जवळपास मी 2 टीस्पून साजूक तूप ऍड करते. अजून थोडस वडी सेट होण्यासाठी आपल्याला मिक्सर घट्ट करावा लागणार आहे. मस्त असा आपला कलाकंद बर्फीचा मिक्सर रेडी झालेला आहे. चला तर आता गॅस बंद करूया आणि छान अशी वडी सेट करायला ठेवूया. सो आता आपला मिक्सर रेडी झालेला आहे कलाकंद बर्फीसाठी. तुम्ही बघू शकता
जवळपास ह्या कन्सिस्टन्सीला आलं ना की तुम्ही गॅस बंद करा. साजूक तुपाने ग्रीस केलेला आहे, चारी बाजूने चारी कॉर्नर्सने ग्रीस करा, म्हणजे तुमची वडी इझिली बाहेर पडेल. चला तर आता कलाकंद बर्फीचा मिक्सर आपल्या मोल्डमध्ये टाकूया. जबरदस्त झालेली आपली बर्फी, मस्त अशी दाणेदार. तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार म्हणजे जशी तुम्हाला जाड पातळ हवे वडी त्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करून तुम्ही वडी स्प्रेड करू शकता. पण शक्यतो वडी इव्हनली स्प्रेड करा. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ऍड करू शकता. छान असे प्रेस करायचे म्हणजे ते इझिली चिटकून राहतात. मी थोडे अजून ऍड करणार आहे. वाव, किती जबरदस्त दिसते आपली बर्फी. आता अजून त्याचं सौंदर्य केशरने ऍड करूया. मस्त असं केशर सगळीकडे थोडं थोडंसं ऍड करायचं. हे सुद्धा छान असं प्रेस करायचं. वाव, बघू शकता किती छान असे दाणेदार आपली कलाकंद बर्फी झालेली आहे आणि त्याचं सौंदर्य अजून काजू बदाम पिस्ता आणि केशरने वाढवलेलं आहे. सो वडी तर गरम आहे, आपण तिला आत्ता तर खाऊ शकत नाही आणि तिला सेट व्हायला जवळपास एक तासभर तरी लागणार रूम टेम्परेचरवरती सेटल व्हायला. सो जवळपास तासभर तिला थंड होऊ द्यात आणि मग त्यानंतर पीसेस कट करून सर्व्ह करूया. चला तर आता पीसेस कट करूया. पाहू शकता किती छान अशी दाणेदार आपली कलाकंद बर्फी तयार झालेली आहे. चला आता सगळी बर्फी डिमोल्ड करून घेऊया. जबरदस्त केशर आणि ड्रायफ्रुट्सनी त्याचं सौंदर्य खूप छान असं वाढवलेलं आहे. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. सो पाहिलं ना, केशरनी मस्त असं सजून आपली कलाकंद बर्फी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. मी तर माझ्या भावाला भेटायला जाऊ शकत नाही. सो इथूनच सगळ्या भावंडांसाठी हॅपी रक्षाबंधन. आय होप तुम्हाला कलाकंद बर्फीची रेसिपी आवडली असेल, आणि आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे कमेंट द्यायला विसरायचं नाही आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सर्वांनी खा रे आणि मस्त राहा रे, अँड हॅपी रक्षाबंधन टू ऑल ओव्हर द ब्रदर्स इन ऑल ओव्हर द वर्ल्ड.